अलीकडेच प्रदर्शित झालेल्या योगेश वणवे यांच्या जय अंबिका प्रोडक्शनच्या आदेश पॉवर ऑफ लॉ या चित्रपटातील हेझल क्राउनी या मॉडेलवर चित्रित केलेल्या आणि कविता राजवंश यांनी गायलेल्या हाय इंग्लिश हे रम या आयटम सॉंगला 2017 टॉप 10 मध्ये 8वे स्थान मिळालंय. अजूनही हे सॉंग युट्यूब वर आहे. टीमवर्क परिपूर्ण असेल तर त्याची कलाकृती ही निश्चितच कौतुकास्पद असते, हेच या आदेश चित्रपटाच्या कलाकार तंत्रज्ञांनी दाखवून दिलं. माझी ही फिल्म आहे आदेश पॉवर ऑफ लॉ. या चित्रपटातलं जे गाणं आहे इंग्लिश रम, हे गाणं टॉप 10 रँकिंगमध्ये पुणे टाइम्सच्या नंबर 8 आहे आणि खूप आनंद होतोय की पुणे टाइम्सनी ते गाणं रेकग्नाईज केलं आणि नंबर 8 ठेवलं. आणि गाण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते असं की जे श्रीरंग आरस आहेत म्युझिक डिरेक्टर, त्यांचं काम, कविता राजहंस त्यांचा आवाज आणि हेझल काउनी याची ऍक्टिंग आणि डान्स. द्वयर्थी गाणं असल्यानं गायिका लगेच मिळत नव्हती, परंतु संगीत दिग्दर्शक श्रीरंग आरस यांनी कविता राजहंस यांना गाणं दिलं. आदेश या चित्रपटाचं इंग्लिश रम हे गाणं श्रीरंग आरस या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर, त्यांनी जेव्हा मला सांगितलं की कविता तुला हे गाणं गायचंय, तेव्हा सर्वप्रथम हे सांगितलेलं की हे गाणं एक आयटम नंबर आहे, त्यातून हे गाणं डबल मिनिंग आहे, त्यामुळे काही सिंगर्सनी हे गाणं म्हणायला नकार दिला होता. आणि त्याचबरोबर फॉरेन ऍक्ट्रेस हेझल क्राउनी हिच्यावर हे गाणं पिक्चराईज होणार होतं, त्यामुळे या गाण्याची सिच्युएशन समजवायला याचे प्रोड्युसर सुवदनजी आंग्रे आणि डायरेक्टर दीपक सवाखंडे यांचीही मला मदत झाली आणि हे गाणं आज मला समजतंय की टॉप 10 मध्ये आहे. हेझल क्राउनी ही फॉरेन मॉडेल असल्यानं तिला मराठी हिंदी भाषा येत नव्हत्या, त्यामुळं सॉन्ग लिप मॅच करण्यासाठी इंग्लिशमध्ये सांगावं लागत होतं. गाणं करताना बेसिकली खूप अडचणी आल्या. तशा गाणं करताना हेझल क्राउनी जी होती ती फॉरनर मॉडेल असल्यामुळं तिला ना मराठी येत होतं ना इंग्लिश येत होतं, तिला त्या गाण्याचे उच्चारसुद्धा लिपिंग करताना पण तिला खूप प्रॉब्लेम येत होता. पण अशा परिस्थितीत आम्ही सर्वांनी मिळून एक टीमवर्क केलं आणि त्या टीमवर्कचा खूप फायदा झाला आणि आज 2017 ते गाणं जर टॉप 10 येते तर खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या गाण्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या हे गाणं पण खूप पॉवरफुल झालेलं आहे. ह्याचे ड्युटी होते आमचे कुमार डोंगरे, यांनी खूप सुंदररित्या ह्याचं चित्रीकरण असं केलेलं आहे, त्यामुळं ह्या गाण्याला सुद्धा एक वेगळी हे निर्माण झालेली आहे. लोकेशनची आयडिया नव्हती, दुसरं शूटिंग संपून सेटवर आलो होतो, त्या सेटवर असलेलं लाइटिंग वापरूनच गाणं शूट केलं. खरं तर अजून लाइटिंगची गरज होती, पण त्यातच जे बेस्ट देता येईल ते दिलं. दुसऱ्या फिल्मचं एक शूट संपून मी आलो करत, पण तिथे एरिया जर बघितला तर एरिया एवढा वास्ट होता, मोठा होता ना, की मला ते शक्यच नव्हतं की एवढ्या कमी लाईटमध्ये कसं काय हाऊ टू मॅनेज. पण एक जरा बारकाईने विचार केला, आर्ट डायरेक्टरने केलेला एक त्यांनी केलेला एक कन्सेप्टचा विचार केला आहे, सगळा विचार करता, तिथे एक झाड होतं त्या झाडाचा विचार करता एक लाईटिंग थीम तयार करायचं डोक्यात घेतलं आणि त्या लाईटिंग थीमवरती सगळं गाणं उचललं आणि आहे त्या लाईटमध्ये फक्त एक्स्ट्रा LED जरा पार ॲड करून आम्ही ते लाईटिंग केलं आणि ते गाणं द बेस्ट जेवढं देता येईल तेवढं मला मी द्यायचा प्रयत्न केला आणि आता ते टॉप 10 आणलं आले ते खूप चांगलं आणि बरं वाटतंय. कमी वेळात उपलब्ध साहित्य वापरून एका फार्म हाऊसच्या मोकळ्या जागेत सेट मांडून आयटम सॉंगला वेगळाच लुक मिळाला. आम्ही त्या लोकेशनवरती गेलो, फार्म हाऊस बघितलं तर त्या ठिकाणी मोकळी जागा असणारी, त्या ठिकाणी आम्हाला ते उभं करायचं आणि अत्यंत कमी एका दिवसात ते पूर्णपणे सेट उभा करायचा होता. परंतु त्या ठिकाणी जे उपलब्ध झालं आणि जे कल्पना डोक्यात सुचल्या त्या पद्धतीनं हा सेट उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि त्याला जे काही लाईट इफेक्ट वगैरे मिळाला आणि जे आज पडद्यावरती दिसणारा जो त्याचा लुक आहे तो खूपच अतिशय सुंदर होऊन गेला. एकूणच काय, पुण्याच्या या टीमनं डेडिकेटेड टीमवर्क दाखवत आपली कलाकृती 2017 टॉप 10 मध्ये आणली असंच म्हणावं लागेल.